माय सेल्फ प्रियांशु लक्ष्मण शिरसाट. मला नीटमध्ये 605 स्कोर आला आहे, ज्यामध्ये मला बायोलॉजीमध्ये 340, फिजिक्समध्ये मला 135 आणि केमिस्ट्री मला 130 एवढा स्कोर मिळाला आहे. मी माझं फाउंडेशनपासून म्हणजे 8th, 9th, 10th आणि 11th, 12th संपूर्ण एज्युकेशन मिक्स कोचिंग क्लासेस अकोला इथून घेतलं आहे. मी प्रॉपर अकोल्याचाच विद्यार्थी. फॉर्मल एज्युकेशन मी माउंट कार्मेल स्कूलमधून घेतलं आणि कॉम्पिटेटिव्ह एक्झामच्या स्टडीजसाठी मी मिक्स कोचिंग क्लासेस जॉईन केलं. स्कूलमध्ये जेव्हा मी इनिशियल इयर्सला होतो तेव्हा मी फाउंडेशनकडे एवढं लक्ष नाही द्यायचो. मला असं वाटायचं स्कूलमध्ये मार्क्स आला, रँक आला, ठीक आहे. परंतु 5th, 6th, 7th जसं मला कॉम्पिटिशनबद्दल माहीत झालं तर मला वाटलं की आपण नीटसाठी जो प्रवास आहे तो थोडा लवकर सुरू करून द्यायला पाहिजे. आणि पेपरमध्ये किंवा माझ्या मित्राचे मोठे भाऊ होते तर ते मिक्स कोचिंग क्लासेसला ऑलरेडी शिकत होते, तर त्यांचा अनुभव ऐकून मला असं वाटलं की मिक्स कोचिंग क्लासेस आपण जॉईन करायला पाहिजे. तर मी 8th स्टँडर्डमध्ये मिक्सचे फाउंडेशन क्लास जॉईन केला आणि तिथपासून तर माझा 12th पर्यंतचा अनुभव खूपच चांगला राहिलेला आहे. माझा सुरुवातपासूनच फाउंडेशन खूप परफेक्ट झालं होतं, त्याच्यामुळे मला 11th आणि 12th बरेचसे कन्सेप्ट आधीपासूनच माहीत झाले होते, त्यांच्याबद्दल एक आयडिया होतं. आणि बाकीच्या विद्यार्थ्यांपैकी मला ते ग्रास्प करायला ऑलरेडी खूप इझी जात होत होतं, काउन की माझं फर्स्ट टाईमचं रिव्हिजन ऑलरेडी झालेलंच होतं आणि त्याच्यावर परत एकदा मग ते फाउंडेशन बढत गेलं आणि तशी बिल्डिंग बनत गेली. मिक्समधील माझ्या एज्युकेशन जर्नीबद्दल सांगायचं झालं तर 8th, 9th आणि 12th आम्हाला पंडित मॅडम शिकवायला होत्या. ते सर्व कन्सेप्ट इतके इझिली शिकून द्यायच्या की ते आम्हाला क्लासमध्येच लक्षात राहायचं आणि घरी गेल्यानंतर आम्ही त्याच्यावर जास्त रिव्हिजन नाही पण केलं तरी ते कन्सेप्ट ॲक्च्युली माइंडमध्ये अटॅच होऊन जायचं. आणि 11th, 12th तर बायोलॉजीमध्ये ज्योत सर म्हणजे लेजंड, त्यांनी आम्हाला न्यूमॉनिक्समधून आणि त्यांच्या स्टोरीजच्या थ्रू एवढं इझिली सर्व एक्सप्लेन केलं होतं की ते मला त्याच्यातले काही कन्सेप्ट मला आणखीन पण आठवण आहेत आणि मे बी मला MBBSच्या जर्नीपर्यंत ते आठवण राहतील. सर्व काही एन्जॉयमेंटमध्ये स्टडीज होत होत्या, असं स्टडीजचं काही फारसं मला प्रेशर आलं नाही. केमिस्ट्रीमध्ये तर देशपांडे सरांचं रोल आमच्यासाठी अवर्णनीय होताच, त्यांनी आमच्यासाठी ड्युअल रोल प्ले केला. कधीकधी ते जसं सर असतात, गुरुजी असतात, त्यांच्यासारखे स्ट्रिक्ट राहायचे, कधीकधी एकदम आमच्या मित्रासारखे फ्रेंडली राहायचे. आणि ऑर्गेनिकमध्ये त्यांची जी टीचिंग स्टाईल होती ते फार युनिक होती. क्लासमध्ये ते आमच्याकडून प्रॅक्टिस शीट कवर करून घ्यायचे. मॅक्झिमम जे पोर्शन होतं म्हणजे लर्निंगवालं पण जे पोर्शन होतं ते आमचं क्लासमध्येच कवर होऊन जायचं, तर त्याच्यामुळे त्या सब्जेक्टवर स्टेप बाय स्टेप कॉन्फिडन्स गेन होत आला. कारण मी केमिस्ट्रीमध्ये पण पहिले थोडा वीक होतो पण नीटेपर्यंत माझा ते खूप जो सब्जेक्ट होता तो फार कॉन्क्रीट झाला होता, तर त्यामुळे माझा खूप कॉन्फिडन्स पण वाढला आणि नीटमध्ये सॉल्व करायला मला टाईम पण कमी लागला. याचं सर्व श्रेय मी देशपांडे सरांना देतो. प्रियांशु शिरसाट सुद्धा आमचा फाउंडेशन बॅचचा विद्यार्थी, वर्ग 8वीपासूनच तो आमच्याकडे शिकत होता, आमच्याच तालमीत वाढला आणि त्यामुळे हा खूप चांगला रिझल्ट आणणार आहे याच्याबद्दल आम्हाला 100% विश्वास होता आणि आमच्या ह्या विश्वासाला तो खरा उतरला. आमच्या प्रियांशूंचे वडील पोलीस दलामध्ये कार्यरत आहेत आणि हे आम्हाला क्षणोक्षणी जाणवलं ह्या इतक्या 4-5 वर्षांच्या कालावधीमध्ये, कारण जेवढी शिस्तबद्धता पोलीस दलांमधल्या कर्मचाऱ्यांमध्ये असते तशीच्या तशीच आम्हाला ती प्रियांशूच्या वागणुकीमध्ये अभ्यासामध्ये सुद्धा आढळून आली. खूप चांगला अभ्यास करून त्यांनी मिळवलेल्या यशाबद्दल त्याचे हार्दिक अभिनंदन. फिजिक्सबद्दल सांगायचं झालं तर हा एक असा विषय आहे जो खूप साऱ्या नीट किंवा JEE ॲस्पिरंट्सच्या मनात एक हॉरर पिक्चरसारखा रोल प्ले करतं आहे, पण आमच्यासाठी ती स्टोरी एकदम वेगळीच होती. कारण की मी 8th, 9th आणि 10th फाउंडेशन कोर्स केला होता तर प्रियांका मॅमनी सर्व कन्सेप्ट्सवर या प्रकारे लेबलिंग केली होती की आमचे त्याच्यात न्यूमरिकल मिस्टेक्स पण कमी होऊ लागल्या होत्या आणि फिजिक्सची एक कन्सेप्च्युअल अंडरस्टँडिंग आमच्यामध्ये निर्माण झाली होती. आणि 11th, 12th तर अमित चावलानी सर ही इज द बेस्ट. मला जेव्हा पण न्यूमरिकल्समध्ये किंवा कुठल्या कन्सेप्ट लर्निंगमध्ये प्रॉब्लेम्स झाल्या होत्या तेव्हा त्यांनी त्याच्याशी रिलेटेड मला खूप सारे क्वेश्चन प्रॅक्टिस ऑलरेडी करून घेतली होती आणि त्यांचं एक ॲडवाईस होती की तू फॉल्ट बुक किंवा एरर बुक बनव, ज्यामुळे जे प्रश्न तुझे पहिले रॉंग होत आहे ते परत रॉंग नाही होतील. आणि या प्रकारे मी नीट येईपर्यंत इतके सारे क्वेश्चन प्रॅक्टिस करून घेतलं होतं की मला आता वाटायचं की आता कुठला प्रश्न राहिलेला आहे किंवा आता नीटमध्ये जर काहीही आला आपल्यासमोर तर आपण तो प्रश्न करू शकतो, त्याला क्रॅक करू शकतो. तर या प्रकारे स्पेशल थँक्स टू अमित चावलानी सर ॲज वेल ॲज प्रियांका मॅम. इन्फ्रास्ट्रक्चरबद्दल सांगायचं झालं तर माझ्या मते मिक्सचं कॅम्पस हे विदर्भात दी बेस्ट कॅम्पस आहे. क्लासरूमबद्दल जर तुम्हाला सांगू इच्छितो की इथं सर्व क्लासरूम डिजिटाईज्ड आहे. याचा सर्वात मोठा फायदा आमच्या विद्यार्थ्यांना असा झाला की रिव्हिजनच्या वेळेस जे कन्सेप्ट शिकवायला होऊ शकते 3 ते 4 दिवस लागू शकतील ते सर पॉवर पॉईंट प्रेझेंटेशनने आम्हाला अवघ्या काही तासांमध्ये शिकून देत होते. याचा आम्हाला सर्वात मोठा ॲडव्हान्टेज मिळालं. त्याच्या व्यतिरिक्त सांगायचं झालं तर सर्व क्लासरूममध्ये CCTV वॉच आहे, ज्याच्यामुळे विद्यार्थी कधीच मस्ती करत नाही आणि जर काही असं झालं
तर सरांचं त्यांना लगेचच हे ते व्हॉइस येते ज्यांच्यामुळे ते तसं डिसिप्लिनमध्येच राहतात. इथे लायब्ररी पण खूप मोठी आहे, पिण्याच्या पाण्याची सुविधा आहे आणि सर्व क्लासरूम्स एअर कंडिशन्ड आहेत. आणि मिक्स क्लासेसबद्दल सांगायचं झालं तर इथील नॉन टीचिंग स्टाफचा सपोर्ट पण खूप बेस्ट आहे. गावंडे मॅमबद्दल सांगायचं झालं किंवा व्यास सरबद्दल सांगायचं झालं तर हे आमच्या सपोर्टसाठी कधीही उपस्थित राहायचे. आणि मी 8 स्टँडर्डपासून मिक्समध्ये होतो परंतु इथे डिसिप्लिनच्या विषयी कधी कोणत्याही गोष्टीत कॉम्प्रमाइज करण्यात नाही आलं. इथे लायब्ररीचं एन्व्हायरमेंट पण खूप स्टुडियस होतं आणि एक जे पूर्ण एन्व्हायरमेंट आपल्याला अभ्यास करायसाठी लागतो होऊ शकते तो घरी मिळत नाही, परंतु इथे एकदम क्वाईट आणि फ्रेंडली एन्व्हायरमेंट होता ज्याच्यात आपण मन लावून एकदम अभ्यास करू शकतो. आणि दुसरी गोष्ट म्हणजे अलग अलग एडिशन्सच्या बुक, आता मी प्रॅक्टिस करायसाठी अलग अलग एडिशन्स रेफर करायचो जसं एररलेस वगैरे, तर हे सर्व एडिशन्सचे बुक इथे अवेलेबल होते. त्यांच्यामुळे आमची प्रॅक्टिस पण एकदम परफेक्ट झाली होती आणि खूप सारे व्हेरायटीचे क्वेश्चन आमची इथे प्रॅक्टिस होऊन गेले होते. कुठल्याही कॉम्पिटेटिव्ह टेस्टच्या ॲस्पिरंटबद्दल बोलायचं झालं तर टेस्ट खूप इम्पॉर्टंट पार्ट असतं त्याचं प्रिपेरेशनचं. आणि मिक्समध्ये आम्हाला खूप साऱ्या वेगळ्या प्रकारच्या टेस्टची एक्सपोजर आलं. 11th सांगायचं झालं तर आमच्या हर हफ्त्यात वीकली टेस्ट व्हायच्या आणि हर मंथच्या एंडला आमचे मेजर टेस्ट व्हायच्या. 12th आल्यानंतर वीकली टेस्ट SSPCBने रिप्लेस झाल्या. SSPCB म्हणजे असं आहे की एक लेसन त्याच्यात 11th यायचा आणि एक 12th स्टँडर्डचा, ज्याच्यामुळे 11th लेसन जे आपण होऊ शकते विसरलो असेल किंवा त्याच्यावर रिव्हिजन कमी असेल तर ते खूप वेळा थरो व्हायचं आणि त्याच्यामुळे जे आपली त्या विषयावर ग्रीप होती ते आणखीन पक्की झाली होती. आणि पहिले काय होतं की डिफिकल्टी लेवल हे नीटपेक्षा खूप हाय होतं, परंतु जशी नीट येत गेली तसं जे डिफिकल्टी लेवल होतं ते नीटच्या ॲट पार झालं. आणि बोर्डची प्रिपेरेशन करायसाठी आम्हाला स्पेशल टेस्ट होत्या जे फक्त बोर्ड पॅटर्नवर बेस्ड होत्या, त्याच्यामुळे बोर्डचं पण आमचं पूर्ण प्रिपेरेशन होऊन गेलं होतं. आणि लास्टला आमच्या असे टोटल 6 मॉक टेस्ट झाल्या होत्या आणि त्याच्यातून सर्वात इझिएस्ट टेस्ट म्हणजे जे लास्टची जी नीटवाली टेस्ट होती ते मला सर्वात इझिएस्ट गेली होती. तर टेस्ट सिरीजबद्दल कधी आम्ही अपसेट झालो नाही आणि इथली टेस्ट सिरीज पण एक्सिलंट आहे. माझ्या स्टडीचे पॅटर्नबद्दल सांगायचं झालं तर हा पॅटर्न खूप अनऑर्थोडॉक्स होता किंवा होऊ शकते खूपसे एक्सपिरियन्स याला फॉलो नाही पण करतील. सांगायचं झालं तर मी नाईट वॉर्म होतो. मी रात्री 3 किंवा 4 वाजेपर्यंत अभ्यास करायचो आणि दुसऱ्या दिवशी थोडा लेट उठायचो, परंतु मला जे रात्रीचं एन्व्हायरमेंट होतं ते मला सूट करत होतं कारण की रात्री अभ्यास करायला शांतता असते, घरी कोणी डिस्टर्ब करत नाही आणि काही लोकांना सवय असते की ते एकाच टेकमध्ये 8-8, 10-10 तास अभ्यास करतात. माझं तसं काही नव्हतं, मी 2-3 तास अभ्यास करायचो, मग त्याच्यानंतर अर्ध्या तासाचा गॅप त्यामध्ये काही खाल्लं किंवा टी व्ही बघितली, मग परत अर्ध्या तास झाल्यानंतर आपण परत 2-3 तास स्टडी केली. या प्रकारचा माझा प्रिपेरेशनचा पॅटर्न होता. जे इम्पॉर्टंट गोष्ट आहे ती आहे की तुमची NCERT खूप वेळा रिवाईज व्हायला पाहिजे. जितक्या होऊ शकते तुम्हाला जेव्हा पहिल्यांदा शिकवलं असेल तेव्हा समजलं नसेल किंवा तुम्ही ते लर्न केलं असेल पण 2-3 चॅप्टर झाल्यानंतर तुम्ही ते विसरले असाल, तर त्याच्यासाठी रिव्हिजन खूप आवश्यक आहे. आणि मिक्समध्ये तर आमच्या टेस्ट सिरीज एवढ्या परफेक्टली डिझाईन होत्या की एक ते पोटेंट फोर्स राहायचं की तुम्हाला पहिलीचा पण रिवाईज करत राहावंच लागणार कारण की त्याच्याशी रिलेटेड पेपर येत होते आणि म्हणून त्याच्यात मार्क्स स्कोर करायसाठी आम्हाला अगोदरचं रिव्हिजन करणं तर बॉन्डेडच होतं. अनेक वेळा काय होतं ना की खूप सारे विद्यार्थी कुठे काही आर्टिकल वाचून किंवा कुठल्या मॅगझिनमध्ये वाचून किंवा काही आपल्या मित्रांची इन्फ्लुएन्समध्ये येऊन फॅन्टसीमध्ये चालले जातात आणि कोटा, राजस्थान किंवा लातूर इथे ट्युशन लावतात कारण की त्यांना वाटते की होऊ शकते तिथली टेक्निक अशी फार वेगळी असेल किंवा त्यांना खूप तिथं असा फारसा चांगला रिझल्ट मिळेल म्हणून ते त्या ठिकाणी रेफर करतात. परंतु याचं एकदम विपरीत होऊन जाते आणि घरापासून दूर राहिल्यामुळे त्यांचा अभ्यासात एवढं लक्ष राहत नाही किंवा ते डिस्ट्रॅक्ट होऊन जातात. तर माझं पर्सनल एक्सपिरियन्सवरून हे म्हणणं आहे की मिक्स क्लासेस जेव्हा विद्यार्थ्यांना एवढी सुंदर अपॉर्च्युनिटी प्रोव्हाइड करत आहे आणि एवढं क्वालिटी एज्युकेशन प्रोव्हाइड करायचं आहे आणि माझ्या एक्सपिरियन्सवरून सांगतो की मिक्स क्लासेस हे अकोल्याचे बेस्ट क्लासेस आहे आणि अवश्यच त्यांना चांगला रिझल्ट मिळेलच. मला मिक्समध्ये आवडलेली सर्वात महत्त्वपूर्ण गोष्ट म्हणजे येथील शिक्षकांचं विद्यार्थ्यांसोबत असणारं एक फ्रेंडली रिलेशन. मला मिक्समध्ये आवडलेली दुसरी महत्त्वपूर्ण गोष्ट म्हणजे येथील स्टुडियस आणि डिसिप्लिन्ड एन्व्हायरमेंट. मला मिक्समध्ये आवडलेली तिसरी इम्पॉर्टंट गोष्ट म्हणजे येथील एक्सेलंट टेस्ट सिरीज. सो ॲज पर माय ओपिनियन फॉर द प्रिपेरेशन ऑफ नीट अँड JEE मिक्स क्लासेस आर दी बेस्ट. माझ्या पॅरेंट्सबद्दल सांगायचं झालं तर माझे वडील हे पोलीस कर्मचारी आहेत आणि माझी आई ही आरोग्य कर्मचारी आहेत आणि पोलीस किंवा हेल्थ डिपार्टमेंट सर्वांना माहीत आहे की किती हेक्टिक लाईफस्टाईल असते यांची, परंतु तरीही त्यांनी वेळ काढून माझ्याकडे विशेष लक्ष दिलं. नेहमी माझे सतत माझ्या मार्कांवर त्याचा वॉच राहायचा की तुला या टेस्टमध्ये किती मार्क्स आले किंवा काय चुकत आहे, तू होऊ शकते तुझ्या अभ्यासाची टेक्निक बदलून बघ. तर त्यांनी माझ्याकडे खूप लक्ष दिलं आणि माझं राहतं घर खडकीला होतं, परंतु इथे आमची जॉईंट फॅमिली आहे
आणि जॉईंट फॅमिलीमध्ये अभ्यास होणार नाही किंवा तिथून ट्युशन जवळ आहे म्हणून आम्ही दुसरी इकडे शिवाजी कॉलेजजवळ ट्युशनजवळ फ्लॅट करून राहिलो. अनेक वेळा असं झालं की काही ओकेशन्स होते किंवा काही प्रोग्राम होते आणि माझी ट्युशन होती तर मी त्यांना म्हणायचो की तुम्ही जाऊ नका, परंतु त्यांनी माझ्यासाठी ते प्रोग्राम किंवा ते ओकेशन टाळला किंवा माझी स्टडी असेल किंवा मी घरी आहो मला सर्व बनवून द्यावं लागेल. तर जेवढे कॉम्प्रोमायझेस किंवा स्टुडंटचे असतात तेवढेच कॉम्प्रोमायझेस त्याच्या पेरेंट्सचे पण असतात. मी माझ्या सक्सेसचा क्रेडिट माझ्या पेरेंट्सला पण देतो. माझं पूर्ण नाव लक्ष्मण काशिनाथ सिरसाट. मी 1993 पोलीस विभागात कार्यरत असून सध्या मी फॉरेन्सिक विभाग या डिपार्टमेंटचा इन्चार्ज अकोला जिल्ह्यामध्ये आहे. मला एक मुलगा प्रियांशू आणि एक मुलगी प्रियल हे माउंट कार्मेलला शिकत असतानाच त्यांना भविष्यात कुठेतरी एक डॉक्टर बनवायचं असं माझं स्वप्न होतं. त्या अनुषंगाने माझ्या मुलाची तालीम मी लहानपणापासूनच घेण्याची सुरुवात केली. माझा मुलगा माउंट कार्मेलमध्ये शिकत असताना ज्यावेळी 8वीला गेले तर त्यानंतर 8, 9, 10 हे 3 वर्ग महत्त्वाचे असतात. त्या अनुषंगाने मला प्रश्न पडला की अकोला सिटीमध्ये क्लास म्हणून कोणते चांगले आहे. त्यावेळेस मला अकोल्यामधून माहीत पडले की मिक्स इन्स्टिट्यूट हे शिक्षणाच्या दृष्टिकोनातून एक चांगलं इन्स्टिट्यूट आहे. म्हणून मी जोश सर यांना भेटलो, देशपांडे सर यांना भेटलो. त्यांनी आम्हाला गाईडन्सलाईन केलं की बा आपल्या इथं काय फॅसिलिटी आहे, आम्ही विषयाकडे लक्ष देतो. त्यानंतर माझे काही मित्र होते त्यांचे पाल्ले त्यांच्याकडे असल्यामुळे त्यांच्याकडूनसुद्धा मला या इन्स्टिट्यूटबद्दल चांगली माहिती भेटली. त्यानंतर मी आणि माझी पत्नी आम्ही दोघंजण सरांना पेशीर भेटलो, त्यांची बहीण पंडित मॅडम यांनासुद्धा भेटलो आणि त्यांनी आम्हाला इन्स्टिट्यूटबद्दल सांगितलं. त्यानंतर आम्ही 2-3 दिवस त्याला तसंच फ्री ऑफ चार्ज तिथं जाऊ दिलं. काय तिथं आहे त्याला विचारलं आणि की त्यांना सांगितलं की बाप्पा इन्स्टिट्यूटमध्ये बसण्याची डिजिटल बोर्ड, कॉम्प्युटरची व्यवस्था, सरांचे विशेष लक्ष हे मला तिथची व्यवस्था चांगली आवडली. आणि त्यामुळे 8वीत असतानाच त्यांना डॉक्टर होमीबाबा तिथून काढली आणि बऱ्याचशा स्पर्धा परीक्षा जे हायस्कूल लेवलला राहतात ते त्यांनी तिथं पास केल्या. त्यामुळे माझा त्या इन्स्टिट्यूटवर एक दृढ विश्वास निर्माण झाला. त्यानंतर 10वीत त्यालासुद्धा 99 पॉईंट काहीतरी मार्क मिळले, त्यामुळे ते एक माझ्यासाठी अभिमानाची गोष्ट होती. त्यामुळे मी त्यालाच 11वी 12वी तिथंच ठेवायचा विचार केला होता आणि त्याला MBBSमध्येच करायचं असा आमचा विश्वास असल्यामुळे, कारण पत्नी ही माझी आरोग्य विभागात आहे त्यामुळे मला आणि मी सुद्धा फॉरेन्सिक विभागात असल्यामुळे एक आरोग्य विभागाबाबत मला एक आशा वाढत होती. म्हणून मला मुलाला भविष्यात MBBS करावं ही माझी आशा असल्यामुळे मी नीट निवडलं आणि नीटसाठी अकोल्यामध्ये त्यांचा रिझल्ट बघता 5 वर्षाचा ते सर्वोत्कृष्ट इन्स्टिट्यूट आहे म्हणून मी आता टाकलं. आणि मी जसा विचार केला त्याप्रमाणे माझ्या मुलानं 605 मार्क घेऊन या इन्स्टिट्यूटचं नाव, त्याचं स्वतःचं नाव आणि माझं नाव हे रोशन केलं, त्याबद्दल मला मीबद्दल अभिमान वाटतो. मी सौ सुकेशनी लक्ष्मणराव शिरसाट, मी आरोग्य विभागात कार्यरत आहे. चिरंजीव प्रियांशू हा माझा मुलगा आहे, याला नीटमध्ये 605 मार्क्स मिळाले त्याबद्दल खरोखरच आम्हाला त्याचा खूप अभिमान आहे आणि त्याच्याबरोबरच आम्हाला मिक्सचा पण तेवढाच अभिमान आहे, कारण मिक्समधलं उत्कृष्ट एज्युकेशन आणि जोत सर आणि देशपांडे सर यांचं योग्य मार्गदर्शन यामुळे त्याला चांगल्या प्रकारे मार्क्स मिळू शकले. अभ्यास करून घेण्याची त्यांची पद्धत यामुळे मुलांवर योग्य म्हणजे त्यांचं एज्युकेशन कोणत्या चांगल्या प्रकारे होईल किंवा त्यांना कोणत्या प्रकारची अडचण निर्माण होणार नाही याकडे तिथे विशेष लक्ष दिले जाते आणि मुलांच्या काहीही तक्रारी असल्या किंवा काहीही त्यांच्या क्वेरीज असल्या तरी त्या योग्य प्रकारे दूर केल्या जातात. माझी पहिल्यापासून इच्छा होती माझा एक मुलगा तरी डॉक्टर बनला पाहिजे, म्हणून माझी इच्छा माझ्या नातवाने हे पूर्ण केली त्याचा मला अभिमान आहे. मी KP शिरसाट, सेवानिवृत्त मुख्याध्यापक. प्रियांशू हा मुलाचा मुलगा, यांनी डॉक्टर व्हावं त्याच्या वडिलाची इच्छा होती, कुटुंबातल्या सर्व लोकांची इच्छा होती. त्यातील पहिला मूल नातू MBBS झाला नाही, त्याचं दुःख वाटलं, पण ते दुःख आमच्या प्रियांशूंनी 605 मार्क घेऊन मिकच्या मार्गदर्शनाखाली पूर्ण केलं. माझ्या घरामध्ये 7 लोक आरोग्य डिपार्टमेंटला काम करतात पण डॉक्टर नव्हता. प्रियांशूंनी ते डॉक्टरचं स्वप्न पूर्ण केल्यामुळं एकदम आमचा जो विचार होता डॉक्टरकीचा तो पूर्ण त्यांनी केला, त्याबद्दल त्याचं मनापासून हार्दिक अभिनंदन. हे सर्व मार्गदर्शन आम्हाला मिग्जमधून सरांनी त्याला योग्य प्रकारचं बनवलं आणि त्याला 605 मार्क मिळवण्यासाठी जी मेहनत घेतली त्याबद्दल या मिग्जचं ह्याचं मी मनापासून हार्दिक त्यांना त्यांचं अभिनंदन करतो.
आणि प्रियांशूंनी सुद्धा आमच्या या कुटुंबातून पहिला MBBS डॉक्टर होण्याचं आमचं जे मनाचं स्वप्न होतं ते पूर्ण केलं. त्याबद्दल त्याचं त्याच्या आईवडिलाचं सर्व मिक्सच्या मार्गदर्शक लोकांचं मनापासून हार्दिक अभिनंदन करतो. प्राऊड टू बी मिक्सियन.